नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत. तर IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांगली लिंक लागेल आणि व्यवस्थित समजेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉवर सिस्टीम रिलेटेड जे आपली जे पॉवर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये किती स्टेजेस आहेत, तर बेसिक याच्यामध्ये बेसिकली चार स्टेजेस आहेत. एक आहे प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंड आहे सेकंडरी ट्रान्समिशन, थर्ड आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि फोर्थ आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. तर ह्या सगळ्या स्टेजेस आहेत. या स्टेजेसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला व्होल्टेज लेवल किती असते हे माहीत पाहिजे. या व्होल्टेज लेवलवरती एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न मॅक्झिमम वेळेस विचारल्या जातो. ठीक आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, हे या ठिकाणी या पॉवर सिस्टीम मध्ये स्टेजेस आहेत. हा आहे जनरेटिंग स्टेशन, म्हणजे पॉवर प्लांट म्हणतो आपण, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते. ठीक आहे, 11 kV किंवा 21 kV. 11 kV म्हणजे जर समजा थर्मल पॉवर प्लांट असेल तर 210 MW जर पॉवर प्लांट असेल तर त्या 210 MW पॉवर प्लांट मध्ये जो युनिट आहे त्याच्याने आपल्याला 11 kV इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. मग त्याच्यानंतर आता नवीन काही ठिकाणी काही थर्मल पॉवर प्लांट मध्ये 500 MW युनिट आहेत, 500 MW. तर त्या 500 MW युनिटनी आपल्याला 21 kV इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते, 21 kV इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. मग आपण काय करतो ते स्टेप अप करतो. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज लेवल वाढवतो. किती व्होल्टेज लेवल वाढवतो, आता तुम्ही इथं कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करता तर ह्या ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो आणि व्होल्टेज लेवल आपण बघा 765 kV किंवा 400 kV किंवा 220 kV हे व्होल्टेज लेवल आपण वाढवतो. म्हणजे ज्या रेटिंगचा ट्रान्सफॉर्मर तुम्ही ह्या ठिकाणी यूज केलात ते तुम्हाला आउटपुट मिळेल. ठीक आहे, इनपुट ह्या ठिकाणी 11 किंवा 21 kV आणि आउटपुट या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आहेत स्टेप अप मध्ये. त्या व्होल्टेज रेटिंगचे जो तुम्ही ट्रान्सफॉर्मर यूज केला त्या ट्रान्सफॉर्मरच्या रेटिंगनुसार सेकंडरीचा आउटपुट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर मेन म्हणजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण फक्त एकाच ठिकाणी आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये सगळीकडे ठीक आहे तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. ठीक आहे, ह्या ठिकाणी स्टेप डाऊन, ह्या ठिकाणी स्टेप डाऊन, ह्या ठिकाणी स्टेप डाऊन, म्हणजे आपल्याला जे व्होल्टेज लेवल तुम्ही सुरुवातीला इन्क्रीज केलं ते डिक्रीज 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 करत जातो. ठीक आहे, कारण ह्या ठिकाणी इन्क्रीज केलं म्हणजे कारण की आपल्याला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केलं होतं आपण तिथून आपल्याला 400 kV किंवा 500 kV वरती ट्रान्समिशन त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी करायचं असेल तर हे लॉसेस ह्या ठिकाणी कमी व्हायला पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी ते व्होल्टेज लेवल काय करतो वाढवतो. व्होल्टेज लेवल वाढवल्यानंतर मग आपण जर जे व्होल्टेज आपण जनरेट केलं ते जर व्होल्टेज पाठवलं असतं तर आपल्याला ॲट द एंड म्हणजे लोड साईडला आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळालं नसतं म्हणून आपण हे व्होल्टेज लेवल वाढवतो. मग व्होल्टेज लेवल पुन्हा कमी का करतो, कारण की आपली तेवढी रिक्वायरमेंटच नाही. ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्रीज असेल समजा तिथं किती एखादी मशीन असेल त्या मशीनला किती व्होल्ट लागेल. ठीक आहे, 3-phase सप्लाय म्हणजेच त्या ठिकाणी 440 V त्या ठिकाणी लागेल. ठीक आहे, म्हणजे आपल्या घरी किती व्होल्टची रिक्वायरमेंट आहे, 230 V रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आपल्या घरी जे फॅन आहे, ट्यूब आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, एसी आहे, कूलर आहे, हे सगळे किती व्होल्ट वरती चालतात, 230 V वरती चालतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटचं व्होल्टेज लेवल असेल तरच ते सगळे इक्विपमेंट ऑपरेट होतात, अदरवाईज ऑपरेट होतील का, होणार नाही. ठीक आहे, म्हणजेच त्या ठिकाणी आपण व्होल्टेज लेवल प्रत्येक स्टेजला काय केलं डिक्रीज केलं. म्हणजे इथं काय म्हणलं आपण प्रायमरी ट्रान्समिशन, ह्या ठिकाणी काय म्हणलो सेकंडरी ट्रान्समिशन, ह्या ठिकाणी काय म्हणलो प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, ह्या ठिकाणी काय म्हणलो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता मेन म्हणजे IBPS पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर प्रायमरी ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल किती असते, खाली तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. ठीक आहे, 132 kV,
220 किलो वोल्ट, 400 किलो वोल्ट, 765 किलो वोल्ट. सध्या आपल्या भारतामध्ये 765 किलो वोल्ट ट्रान्समिशन लाईन आहे. ठीक आहे, आता पुन्हा इन्व्हेन्शन सुरू आहे 1200 किलो वोल्ट ट्रान्समिशन लाईनचं. ठीक आहे, येत्या काही वर्षामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये 1200 किलो वोल्ट ट्रान्समिशन लाईन सुद्धा आपल्या भारतामध्ये येईल. ठीक आहे, तर हे सध्या मॅक्झिमम व्होल्टेज आहे आपल्या भारतातलं 765 किलो वोल्ट. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला एखाद्या वेळेस मॅक्झिमम व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचं किती असते असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो आयबीपीएस पॅटर्ननुसार. तर हे सगळे व्होल्टेज लेवल लक्षात ठेवायचे, किंवा हे सगळे व्होल्टेज लेवल ए बी सी डी हे सगळे व्होल्टेज लेवल तुम्हाला दिल्या जातात आणि लास्टचा ऑप्शन असते ऑल ऑफ द अबू. ठीक आहे, किंवा याच्यापैकी एकच व्होल्टेज लेवल दिलेलं असते आणि बाकी सगळे चुकीचे असतात, म्हणजे करेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे, तर हे प्रायमरी ट्रान्समिशनचं व्होल्टेज लेवल लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता प्रायमरी ट्रान्समिशन म्हणल्यानंतर तुम्ही रोड साईडनी, ठीक आहे, बसमध्ये बसून जात असाल किंवा टमटममध्ये बसून जात असाल किंवा टू व्हीलरवर कोणाला घेऊन फिरत असाल, त्यावेळेस तुम्हाला मोठे मोठे टावर दिसले असतील. ठीक आहे, मोठे मोठे टावर, स्टील टावर म्हणतो आपण त्याला, त्या स्टील टावरनी प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे, तर हे झालं प्रायमरी ट्रान्समिशन आणि त्याचं व्होल्टेज लेवल. मग ते प्रायमरी ट्रान्समिशन आणि ते स्टील टावरनी आपण त्या ठिकाणी स्टील टावर यूज करतो आणि कंडक्टर्स यूज करतो त्याच्या थ्रू ट्रान्समिशन करतो, पण असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो त्या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये किती फेज आणि किती वायर्स असतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न तुम्हाला येण्याचे जास्त चान्सेस आहेत. थ्री फेज थ्री वायर. ठीक आहे, प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये आपण थ्री फेज सिस्टीम आणि थ्री वायर सिस्टीम यूज करतो. ठीक आहे, त्याच्याने आपल्याला व्होल्टेज ट्रान्समिट करता येते. ठीक आहे, बघा प्रायमरी ट्रान्समिशन वरती एक तर तुम्हाला व्होल्टेज लेवल वरती आयबीपीएस पॅटर्न नुसार क्वेश्चन येईल, किंवा त्या ठिकाणी फेजेस किती असतील असा क्वेश्चन येईल, किंवा थ्री त्या ठिकाणी वायर्स किती आपण यूज करतो तर थ्री वायर्स यूज करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन. सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये प्रायमरी ट्रान्समिशन सोबत जर कम्पेअर केलं तर सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये व्होल्टेज कमी असते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्याच्यापेक्षा कमी, म्हणजे कमी कमी होत चाललंय. फक्त सुरुवातीलाच ह्या ठिकाणीच फक्त आपण काय केलो, व्होल्टेज लेवल वाढवलो, पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, कमी कमी करतच जायचं आहे. ठीक आहे, तर सेकंडरी ट्रान्समिशनचे व्होल्टेज लेवल लक्षात ठेवा 132 किलो वोल्ट, या ठिकाणी 66 किलो वोल्ट, 33 किलो वोल्ट. ठीक आहे, तुम्ही बघा नॉर्मली सबस्टेशन्स, ठीक आहे, सबस्टेशन्स जर बघितलं तर तिथं तुम्हाला अशा रेटिंग्स बघायला मिळतात. ठीक आहे, कोणत्या रेटिंग्स बघायला मिळतात तुम्हाला, ह्या ठिकाणी 400 किलो वोल्ट बाय 132 किलो वोल्ट. ठीक आहे, असे रेटिंग्स बघायला मिळतात सबस्टेशन, त्याला आपण उपकेंद्र मराठीमध्ये वाचला असेल तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 132 किलो वोल्ट बाय 66 किलो वोल्ट, 132 बाय 66 किलो वोल्ट, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, त्या सबस्टेशनला 132 किलो वोल्टची लाईन आलेली आहे आणि त्या सबस्टेशन पासून 66 किलो वोल्टची लाईन जात आहे. ठीक आहे, हे त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला असा सुद्धा सबस्टेशन बघायला मिळतो 66 किलो वोल्ट बाय 33 किलो वोल्ट. ठीक आहे, हे अशा टाइपचे सुद्धा सबस्टेशन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सबस्टेशन 33 किलो वोल्ट बाय 11 किलो वोल्ट, हा सुद्धा तुम्हाला सबस्टेशन बघायला मिळतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 11 किलो वोल्ट बाय 440 वोल्ट, किंवा या ठिकाणी 415 वोल्ट किंवा 420 वोल्ट. ठीक आहे, तर हे 11 किलो वोल्ट बाय, म्हणजे हे टू पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर असतो, दोन पोल वरती आपल्या गल्लीमध्ये. ठीक आहे, गल्ली बोळामध्ये तुम्हाला हे 11 किलो वोल्टचा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचा आउट इनपुट इतकं आहे त्या ट्रान्सफॉर्मरचं आणि आउटपुट तुम्हाला हे ह्या ठिकाणी हे आउटपुट्स आहेत त्याचे. ठीक आहे, तर हे सबस्टेशन्स आहेत, म्हणजे सेकंडरी ट्रान्समिशनचं तुम्हाला मेन म्हणजे व्होल्टेज लेवल्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये आपण किती फेजेस, म्हणजे थ्री फेज सिस्टीम यूज करतो का सिंगल फेज सिस्टीम यूज करतो, तर थ्री फेज सिस्टीम यूज करतो आणि त्याच्यामध्ये
किती वायर्स यूज करतो, तर 3 वायर्स यूज करतो. ठीक आहे, तर हे आहे सेकंडरी ट्रान्समिशन. आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला सेकंडरी ट्रान्समिशनचं एक तर व्होल्टेज लेवल विचारला जाईल, आणि दुसरा प्रश्न आला तर तुम्हाला सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये किती फेज आणि किती वायर्स असतात. ठीक आहे, तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातात, 3 फेज 3 वायर, 3 फेज 4 वायर, 2 फेज 3 वायर, ठीक आहे, 1 फेज 3 वायर, 1 फेज 1 वायर, असे वेगवेगळे चुकीचे ऑप्शन दिले जातात. त्याच्यापैकी एक करेक्ट ऑप्शन असतो, ते म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 3 फेज 3 वायर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्या ठिकाणी स्टीलचे पोल यूज केल्या जातात. ठीक आहे, स्टीलचे पोल वगैरे यूज केल्या जातात. तर 33 किलोवोल्ट आणि 11 किलोवोल्ट, 33 किलोवोल्ट आणि 11 किलोवोल्ट, 11 किलोवोल्ट हे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेजच त्या ठिकाणी व्होल्टेज रेटिंग आहे. मग ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी किती फेज आणि किती वायर्स यूज केल्या जातात, तर सेम 3 फेज 3 वायर. बघा ह्या ठिकाणी इथं सुद्धा प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये सुद्धा 3 फेज 3 वायरच, सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये सुद्धा 3 फेज 3 वायरच, आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा 3 फेज 3 वायरच. ठीक आहे, फक्त ह्या दोन्हीमध्ये मोठे मोठे स्टील टॉवर्स यूज केल्या जातात. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये स्टीलचे पोल यूज केल्या जातात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये व्होल्टेज लेवल किती असते, असा आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये व्होल्टेज लेवल जे आहे ते किती असते, 400 व्होल्ट, किंवा त्या ठिकाणी 230 व्होल्ट, किंवा 440 व्होल्ट, किंवा 415 व्होल्ट. ठीक आहे, तर हे वेगवेगळ्या व्होल्टेज रेटिंग आहेत, तर ह्या वेगवेगळ्या व्होल्टेज रेटिंग परीक्षेमध्ये येऊ शकतात, किंवा ह्या सगळ्याच येऊ शकतात, आणि ऑल ऑफ द अबो तुम्हाला असा ऑप्शन दिला जातो. तर ठीक आहे, तर ह्या ठिकाणी सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं व्होल्टेज लक्षात ठेवा, आणि इथं मेन म्हणजे किती वायर्स आणि किती फेजेस असतात. ठीक आहे, तर इथं 3 फेज 4 वायर्स असतात, 3 फेज 4 वायर, 4 वायर. ठीक आहे, मग 1 वायर इथं ह्या ठिकाणी 3 फेज 3 वायर, 3 फेज 3 वायर म्हणजे त्या ठिकाणी RYB 3 वायर, पण इथं 4 वायर, 4 वायर म्हणजे कोणता येईल, इथं न्यूट्रल येईल. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर आमच्या गल्लीमध्ये मी बघितलो या पोलहून त्या पोलला कंडक्टर जॉईन केलेले आहेत, पण तिथं 5 कंडक्टर आहेत. ठीक आहे, RYB, तर 5 कंडक्टर म्हणजे हे झाले 3 फेज. अजून 2 कोणते असतील, तर एक असेल न्यूट्रल आणि दुसरं असेल अर्थिंग. म्हणजे ज्या ठिकाणी 5 कंडक्टर्स आहेत तिथं RYB न्यूट्रल आणि अर्थिंग, ज्या ठिकाणी 4 कंडक्टर आहेत त्या ठिकाणी RYB आणि न्यूट्रल. ठीक आहे, तर हे 3 फेज 4 वायर IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये. ठीक आहे, तर किती वायर्स आणि किती फेजेस यूज केल्या जातात, तर 3 फेज 4 वायर यूज केल्या जातात, किंवा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं व्होल्टेज रेटिंग काय आहे. ठीक आहे, व्होल्टेज रेटिंग काय आहे असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला हे व्होल्टेज रेटिंग लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर हे 3 फेज 3 वायर जे 3 फेज 4 वायर जे आहे, ठीक आहे, त्याच्यापैकी आपल्या घरी, ठीक आहे, सिंगल फेज येतो म्हणजेच या 3 फेज पैकी RYB या 3 फेज पैकी 1 फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल आपल्या घरी कनेक्शन दिले जाते. ठीक आहे, आणि तेच जर समजा इंडस्ट्री असेल किंवा स्मॉल स्केल, मीडियम स्केल, लार्ज स्केल इंडस्ट्री असेल, तर त्या इंडस्ट्रीला आपण डायरेक्ट 11 किलोवोल्टची लाईन देतो. ठीक आहे, मग तिथं त्या ठिकाणी 3 फेज मशीन्स असतात, तर त्या 3 फेज सप्लायवरती रन होतात. ठीक आहे, आणि मेन म्हणजे लक्षात ठेवा, बघा सिंगल फेज आणि 3 फेज ह्या दोन्हीची फ्रिक्वेन्सी सेम असते. ठीक आहे, सिंगल फेज आणि 3 फेज किती असते, सेम असते, म्हणजे 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे, तर हा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कन्फ्यूज करण्यासाठी, 3 फेज सिस्टीमची किंवा 3 फेज वायर 3 फेज सिस्टीमची फ्रिक्वेन्सी किती असते, तर 50 हर्ट्स असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काही काही देशामध्ये फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स आहे, पण आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी आपण यूज करतो. ठीक आहे, तर हे झालं त्या ठिकाणी प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आणि ह्याचे व्होल्टेज रेटिंग आणि याच्यामध्ये आपण किती फेज किती वायर यूज करतो, हे तुम्हाला या 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला एक व्हिडिओ म्हणजे तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर होतो, आणि त्या कन्सेप्टवरती जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुम्हाला 100% सॉल्व्ह करता येतो.
तर ह्या ठिकाणी आपण जे असेच नवनवीन व्हिडिओ आहेत या यूट्यूब चॅनलवरती येत राहतील. याच्या अगोदरचा ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला नाही तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला म्हणजे नक्की चांगली लिंक लागेल आणि व्यवस्थित समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि या यूट्यूब चॅनलच्या म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक दिलेली आहेत, एक व्हॉट्सअपची आणि एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंकला तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओच्या लिंक, काही इम्पॉर्टंट PDF जे मटेरियल आहे एक्झाम ओरिएंटेड ते तुम्हाला तिथं मिळत जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जर जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, 9545219159 9545219159. ठीक आहे, तर हा नंबर आहे. या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन विचारू शकता. तर आणि पुन्हा तुम्हाला जर समजा यूट्यूबचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी अतिशय कमी फीसमध्ये, ठीक आहे, 199 पर मंथ यूट्यूबचं सबस्क्रिप्शन आहे. तिथं तुम्हाला खूप सारे व्हिडिओ एक्झाम ओरिएंटेड त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. ते सबस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तुम्ही क्लास सुद्धा जॉईन केला असेल तर हे अतिशय कमी फीस आहे. या कमी फीसमध्ये तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेतला तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि जे परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात हे पूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शन केल्या जाईल आणि कसे क्वेश्चन्स येतात ते पण सांगितले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कन्सेप्ट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.